भाग्यवती स्त्रियांसाठी हरतालिकेचं पूजन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे व्रत फक्त सौभाग्यवती स्त्रियांनी आणि कुमारिका मुलींनी करावं. सौभाग्यवती स्त्रियांनी आपलं सौभाग्य अखंड राहावं आणि त्याच पद्धतीने कुमारिका मुलींनी चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत केलंच पाहिजे. आणि शास्त्रही सांगते महिलांनी व्रत करावं आणि पुरुषांनी तप करावं. हरतालिका पूजेसाठी काय काय सामान लागतं हे जवळजवळ सगळ्यात सौभाग्यवती स्त्रियांना माहिती असतं. पूजेसाठी सर्वसामान्य साहित्य आपल्या घरामध्ये असतंच. हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, रांगोळी, पळी, पेला, ताम्हण, पंचामृत, पाट. पाटावरती वाळूचा महादेव काढावा लागतो त्यासाठी थोडीशी वाळू, कापसाची वस्त्रमाळ, विडेचे पानं, बेलाचे पानं, वाहण्यासाठी नारळ इत्यादी सर्व काही सामान सौभाग्यवती स्त्रियांना माहितीच असतं. पण पूजन झाल्यानंतर काही पत्री वाहाव्या लागतात ह्या गोष्टी जवळजवळ अनेकांना माहिती नसतात. 10 प्रकारच्या पत्री वाहाव्या लागतात आणि काही फुले वाहावी लागतात. मग कोणकोणत्या पत्री वाहाव्यात याबद्दल मी आपल्याला माहिती देणार. पण त्याआधी एक विनंती आपल्याला मी करणार. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण या माध्यमाद्वारे चांगल्या चांगल्या धार्मिक माहितीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि सबस्क्राईब करणं आपल्यासाठी निःशुल्क आहे, कुठलेही शुल्क आपल्याला लागत नाहीत. पण आमचं मनोबल नक्कीच वाढतं, चांगली माहिती आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आणि चांगल्या गोष्टीसाठी आपलाही आशीर्वाद असतोच. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हरतालिकेचं पूजन झाल्यानंतर काही पत्री वाहाव्या लागतात, त्या पत्री शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. कोणकोणते पाने वाहावीत त्याबद्दल 10 प्रकारचे पानं सांगितलेले आहेत. अशोकाची पाने, आवळीची पाने, दुर्वांकूर पत्रे, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, धोत्र्याची पाने, आघाड्याची पाने, सर्व प्रकारची पाने जे काही आसपास मिळतील त्या पद्धतीने सगळ्या काही झाडाची पानं आणि विशेषतः या पूजेमध्ये बेलाची पानं अत्यंत महत्त्वाची आहे. या 10 प्रकारच्या पत्री म्हणजे पाने सांगितले. पण शास्त्रामध्ये काही फुलंसुद्धा सांगितलेली आहेत या पूजनासाठी. चाफ्याची फुले, केवडा, कण्हेरीची फुले, बकुळीची फुले, धोत्र्याची फुले, कमळाची फुले, शेवंतीची, जास्वंदाची, मोगऱ्याची आणि अशोकाची इत्यादी काही फुले सांगितलेली आहेत. हे फुले आणि पानं खेडोपाडी तर मिळतातच, पण शहर ठिकाणी मिळतील याची खात्री नसते. म्हणून जी काही पानं मिळतील, जी काही फुलं मिळतील ती आणावी आणि महादेवाला शुद्ध अंतःकरणाने व्हावी. पण जर काही पत्री आपल्याला मिळाल्या नाही तर किमान एखादं बेलाचं पान तर नक्कीच आपल्याला मिळेल. म्हणून जे काही फुलं आणि पत्री मिळतील ती शुद्ध अंतःकरणाने महादेवाला व्हावी आणि आपल्या मनातील इच्छा महादेवाला सांगावी. त्या भक्ताची इच्छा भोळे महादेव नक्कीच पूर्ण करतात. या गोष्टीची माहिती फक्त आपल्याला असावी त्यासाठीच हा सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे. माहिती जर आवडली तर एक लाईक जरूर करा आणि ही माहिती इतरांना नक्कीच पाठवा. चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. इतरांना ही माहिती जरूर पाठवा. आपले जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा, आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नक्कीच देऊ. धन्यवाद. ओम नमः शिवाय.